कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागामध्ये पाऊस जोरदार सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदीसह वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा तसंच घटप्रभा, कासारी नद्यांचं पाणी आता पात्राबाहेर पडलेलं आहे आणि पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत. प्रताप, एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जोर दिसतोय, कोल्हापूरमध्ये सुद्धा सर्वच नद्यांनी आता पात्राबाहेरून वाहू लागल्याचं कळतंय, काय नेमके तपशील येत आहेत? आपण पाहतो की पंचगंगा नदीची पाणी पातळी असते किंवा इतर नद्यांची पाणी पातळी जी आहे ती संत गतीने वाढते. आपण पाहतो की इशारा पातळीकडे वाटचाल करते, पण अद्याप आपण पाहतोय 38.10 म्हणजे 4 इंच बाकी इशारा पातळी ओलांडण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय धोका पातळी ही 43 आहे. एकूणच आपण पाहतो की पश्चिम भागामध्ये विशेष करून घाट माथ्यावर मुसळधार असा पाऊस पडतोय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते. पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कर्नाटकमधील अलमट्टी डॅममधून सध्याच्या घडीला 1,25,000 इतका विसर्ग सुरू ठेवलेला आहे, त्यामुळं पाणी जे आहे ते झपाट्यानं खाली जाताना दिसतंय, त्यामुळं ही परिस्थिती अशाच प्रकारे राहील अशा प्रकारची एकूण स्थिती या ठिकाणी दिसून येते. आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातील 82 अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले, त्या बंधाऱ्यावरची वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गाने वळवलेली आहे, पण हळूहळू अशाच पद्धतीनं पाऊस सुरू राहिला तर मात्र आपण पाहतोय की पंचगंगा इशारा पातळी ओलांडेल आणि धोका पातळीकडे वाटचाल सुरू होईल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर इशारा पातळी ओलांडल्यानंतर खऱ्या अर्थाने अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय जिल्हा प्रशासनानं नदीकडच्या गावांना अलर्ट राहण्याचा इशारा दिलेला आहे. शाळा पण आपण पाहतोय प्रशासनानं जे आदेश काढले त्याच्यामध्ये जिथं गरज पडेल त्या शाळा बंद ठेवा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. शिवाजी विद्यापीठानं आजच्या ज्या परीक्षा आहेत त्या रद्द केलेल्या आहेत. एकूणच प्रशासन अलर्ट मोडवर आहे, पण पाऊस जो आहे तो कशा प्रकारे पडतो इथून पुढच्या काळात हे पाहणं महत्वाचं असणार, कारण कोल्हापूर आणि शहर परिसरात पाऊस कमी झालाय, पण एकूणच घाट माथ्यावर मात्र जोरदार पाऊस बरसताना दिसतोय. ठीक, धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. वेळोवेळी आपल्याकडून कोल्हापुरातली सर्व परिस्थिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.